नमस्कार, मी भूषण कडू. बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून तुमच्या समोर येतोय. तेव्हा आवडीने नक्कीच ह्याच्या आधीच्या पण बिग बॉसचे सगळे सीझन पाहिले असतील, आणि मराठीतला हा फर्स्ट सीझन आहे आणि तो सगळ्यांसाठीच जितका महत्वाचा आहे तितकाच तो माझ्यासाठी पण महत्वाचा आहे. सो आठवणीने कलर्स मराठीवरती आपलं मराठी बिग बॉस बघायला विसरू नका. मी तुमच्या समोर येणार आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी, तर आठवणीने पहा. कितने दिन रहूंगा ये तो पब्लिक के वोट के ऊपर डिपेंड करता है. मैं अंदर क्या माजरे करता हूँ उसके ऊपर रहता है, वो क्या होता है उसके ऊपर. लेकिन कौन नहीं चाहता कि एंड तक रहे, जैसा मैं चाहता हूँ वैसे ही बाकी के कंटेस्टेंट भी चाहते रहते. तो क्या भविष्य माणूस भविष्य इतना नहीं है कि पुढचं जाणणार, त्यामुळे ते काही मी सांगू शकत नाही. बट मला लोकांच्या वोटिंगवरती भरोसा आहे, प्रेक्षकांवरती माझा भरोसा आहे, ज्या जी लोकं माझ्यापर्यंत येतात त्यांच्यावरती भरोसा आहे, आणि माझ्याच बरोबरची काम करणारी माणसंच माझ्याबरोबर ह्या घरामध्ये आहेत. सो त्यांच्यावरही भरोसा आहे, कारण आत्ता अजून आपण गेलेलं नाही आहे, तोपर्यंत भरोसा ठेवायलाच पाहिजे. आंदरेकर सर त्यांच्याबरोबर मी आधी खूप आम्ही काम केलेलं आहे, नाही शिला बाकी त्यांच्यावर नाटकात काम करायचं होतं, पण अजून ती संधी चालू झालेली नाही. सिरियल माध्यमाला मी त्यांच्यावर काम केलं होतं, सिनेमा त्यांच्यावर केलेला आहे. सो ते मला माहिती आहेत, ते तसे आहेत माहिती इन द सेन्स मी काही बनचुका नाही की त्यांना मी उठून असलेला भाग नाही आहे. बट खूप सच्चा माणूस आहे, जे आहे ते खरं आहे, ते कुठलाही खोटा वाटत नाही. एकच कारण सांगू शकत नाही, कारण एकच आहे की कोणाला वाटणार नाही की अशा मोठ्या कार्यक्रमात आपण यावं आणि लोकांसमोर दिसत राहावं. प्रत्येक कलाकारांनाच आवडत असतं की विविध रोल्समधून त्याने कलाकारांना दिसावं. आजपर्यंत मी स्क्रिप्टमधले रोल करत होतो, आज स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन जिथे काही स्क्रिप्टेड नाही आहे अशा गोष्टीत जाऊन काहीतरी वेगळं काम करायला मिळतं आणि लोकांसमोर यायला मिळतं. कारण जसं मांद्रेकर सर सांगतात की इथे जसं दिसतं तसंच असतं, त्यामुळे जे दिसतं ते असतं दाखवण्याची ही पहिल्यांदाच आलेली नामी संधी आहे, ज्याद्वारे मला प्रेक्षकांसमोर येता येईल. सो मे बी तेच कारण जास्त असावं. जी आत्तापर्यंतची माझी अनेक नाटकं तुम्ही पाहिली, प्रत्येक नाटक 18 व्यावसायिक नाटकं, जी प्रत्येक नाटकं 350-400 रुपयाच्या वरती चालली. तुम्ही खूप प्रेम केलं, भरभरून प्रेम दिलं, काम करण्याची सातत्याने तुमच्यासमोर राहण्याची संधी दिली. पण मला असं वाटतं की आत्ता ना बाहेर खूप धकाधकीचं जीवन सुरू आहे. माझं जे काम आहे लोकांना हसवणं, जे देवाने मला नेमून दिलं, ज्यासाठी माझा जन्माला घातलं आहे, की अण्णाव कडू ठेवलं आहे पण नाव भूषण दिलं आहे, तर एक भूषणाव कामगिरी करण्याचं लोकांना हसवण्याचं काम ते मला जमतं. तर मला माहिती आहे की यांना त्याद्वारे मला लोकांना हसवायचं आहे आणि लोकांना ते आवडतं, आणि आजच्या जगात कोणाला रडायला आवडत नाही किंवा कोणाला दुखवायला आवडत नाही. सो ते जे माझं काम आहे कदाचित त्या कामामुळे लोक जास्त पसंत करतात, लोकांना जास्त आवडत नाही.